जळगावमध्ये शिवसेनेने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. महागाई व भारनियमन विरोधात दिनांक 19 सप्टेंबर रोजी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे करून उपविभागीय अधिकारी धनंजय गोपटे यांना निवेदन सादर करण्यात आले असून पेट्रोल व डिझेलचा दरवाढ कमी करावा, घरगुती गॅस दरवाढ कमी करावा, दुर्गा उत्सव असल्यामुळे भारनियमन नियमित करावा, ओव्हरलोड ट्रान्सफॉर्म नवीन करण्यात यावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज दसऱ्यापूर्वी माफ करून 7/12 कोरा करण्यात यावे, वीज वितरण कंपनी भारनियमन असून सुद्धा आवाजवी बिल देण्यात येत आहे, तर जळगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा इत्यादी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, वासुदेव क्षीरसागर, तालुका प्रमुख गजानन वाघ, कैलास राजपूत, शुभम पाटील, देवीदास गोपे, पवन वाघ, संतोष दांडगे, रमेश ताडे, मुस्ताक भाईजान, तुकाराम काळपांडे इत्यादींनी यावेळी निवेदन सादर केले आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही शिवसेना पक्षप्रमुख आणि विदर्भ संपर्क प्रमुख नामदार दिवाकरजी रावते यांच्या आदेशान्वये, माननीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या आदेशान्वये पूर्ण बुलढाणा जिल्हाभर आम्ही धरणे आंदोलनाचा एक आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही शेतकरी आणि जे काही शेतमजुरावर अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारनं फार मोठी महागाई निर्माण केलेली आहे, ती महागाई कमी करण्याकरता या आंदोलनाचा आम्ही पवित्रा घेतलेला आहे. विशेषतः या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पाऊस हा अतिशय अल्प असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, म्हणून त्याचंसुद्धा या डिपार्टमेंटनं